नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निसर्ग चक्रीवादळ याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. ती माहिती मी तुम्हाला देणारच आहे, पण तुम्हाला त्याआधी एक काम करायचं आहे, आणि ते काम म्हणजे लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला असलेलं बेल नोटिफिकेशन बटन सुद्धा दाबायचं आहे. चला तर मग जाणून घेऊया निसर्ग या चक्रीवादळाची संपूर्ण माहिती. मंडळीस, 2020 या सालात अजून काय काय वाढून ठेवलंय याची आपण आता कल्पना पण करू शकत नाहीये. कारण कसा बसा आपला देश कोरोना या संकटाला सामोरं जातोय, कसं बसं त्याला फेस करतोय, ते आपण करत असतानाच मध्येच पश्चिम बंगालमधनं एक बातमी येते की तिकडे अम्फान नावाचं चक्रीवादळ निर्माण झालंय आणि त्या चक्रीवादळाने खूप नुकसान केलंय. त्या अम्फान या वादळाने त्याची वाटचाल बांगलादेशकडे केली आहे, पण ही वाटचाल होत असतानाच आपल्याला एक नवीन बातमी येते आणि ती बातमी म्हणजेच अजून एक चक्रीवादळ निर्माण होते आणि त्या चक्रीवादळाचं नाव असणार आहे निसर्ग. आणि हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात याच्या कोस्टवर धडकणार आहे. निसर्ग चक्रीवादळाची जर इंटेन्सिटी आपण कम्पेअर केली अम्फान चक्रीवादळाबरोबर, तर निसर्ग चक्रीवादळाची इंटेन्सिटी खूप कमी आहे कम्पेअर्ड टू अम्फान चक्रीवादळ. फॅक्ट, आता हे पूर्णपणे चक्रीवादळ सुद्धा नाही, आता ते एका प्रकारचं डिप्रेशन आहे जे कन्वर्ट होईल इन टू डीप डिप्रेशन बाय ट्यूजडे मॉर्निंग, म्हणजेच 2 जूनला. आणि मग 3 जून येईपर्यंत त्याचं रूपांतर एका चक्रीवादळात झालेलं असेल आणि त्याच चक्रीवादळाला नाव दिलं जाणार आहे निसर्ग चक्रीवादळ. हे निसर्ग चक्रीवादळ नक्की कुठे धडकणार आहे, तर हे धडकणार आहे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या कोस्टलाईनवर. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे 3 जून पर्यंत हरिहरेश्वर, रायगड आणि साऊथ मुंबई आणि दमण म्हणजे जस्ट गुजरातच्या थोडं अलीकडेच हे वादळ धडकणार आहे. आणि 3 जून पर्यंत या निसर्ग चक्रीवादळाचं रूपांतर झालं असेल इन टू अ सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रॉम. आता या चक्रीवादळाची इंटेन्सिटी किंवा त्याची क्षमता किती आहे हे जर आपण 1 ते 5 मध्ये रेटिंग करायला गेलो ना, तर या निसर्ग चक्रीवादळाची क्षमता असणार आहे 2. आता या रेटिंगचा अर्थ काय असतो किंवा कुठल्या बेसिसवर हे रेटिंग दिलं जातं याच्याबद्दल आपण जरा जाणून घेऊया. कुठल्याही चक्रीवादळाची रेटिंग त्या चक्रीवादळात किती वेगाने वारे वाहत आहेत त्याच्यानुसार ठरवली जाते. निसर्ग चक्रीवादळ जेव्हा त्याच्या पीकवर असेल तेव्हा 95 to 105 km/h वेगाने वारे वाहतील असा एक अंदाज आहे. अम्फान चक्रीवादळ ज्याला सुपर सायक्लॉन असं क्लासिफाय केलं गेलं होतं त्याचं 1 ते 5 मध्ये रेटिंग होतं 5, कारण त्या चक्रीवादळात 180 km/h वेगाने वारे वाहत होते. आणि आता काळानुरूप हे चक्रीवादळ थोडं वीक झालेलं आहे, पण तरीही त्याचं रेटिंग 4 आहे, म्हणजे अजूनही ते एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रॉम मध्ये काउंट केलं जाते. चक्रीवादळ ही फॉर्म होतात ती बे ऑफ बेंगॉल साइड ऑफ नॉर्थ इंडियन ओशन मध्ये, आणि कम्पेअर्ड टू अरेबियन सी मध्ये जे चक्रीवादळ तयार होतात, या बे ऑफ बेंगॉल साइडच्या चक्रीवादळाची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी अरेबियन सी पेक्षा जास्त असते. मेटरोलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की अरेबियन सीला जरा थंड पाणी असल्यामुळे अरेबियन सी मध्ये त्या इंटेन्सिटीचे किंवा त्या फ्रिक्वेंटली चक्रीवादळ तयार होत नाहीत जेवढ्या फ्रिक्वेंटली किंवा जेवढे पॉवरफुल चक्रीवादळ बे ऑफ बेंगॉल साइडला होतात. ओडिसा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना या बे ऑफ बेंगॉलच्या चक्रीवादळामुळे दरवर्षीच फटका बसतो असं म्हणायला हरकत नाही, पण गेल्या 100 वर्षांच्या अरेबियन सीच्या हिस्ट्रीमध्ये, चक्रीवादळांच्या हिस्ट्रीमध्ये, मागच्या वर्षी अरेबियन सीला जरा जास्तच चक्रीवादळ निर्माण झाले. म्हणजे अरेबियन सीला दरवर्षी साधारण 1 किंवा 2 चक्रीवादळ निर्माण होतात, तेच मागच्या वर्षी 5 चक्रीवादळ निर्माण झाली. वायू, हिक्का, क्यार, महा आणि पवन असे या चक्रीवादळांचं नाव होतं. आता जर हे चक्रीवादळ सायक्लॉनिक स्ट्रॉम मध्ये इंटेन्सिफाय झालं नाही, तर मात्र हे डायरेक्ट महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे, म्हणजेच महाराष्ट्र त्याच्या वाटेवर येणार आहे, त्याच्यामध्ये येणार आहे. आणि आता एक्झॅक्ट लोकेशन जरी आपल्या वेदरवाल्यांना प्रेडिक्ट करता येत नसलं की हे कुठे हिट होणार आहे, तरी पण त्यांचा असा अंदाज आहे की मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात 4 जून पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आता मॉन्सून हे केरळमध्ये ऑलरेडी दाखल झालेला आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमुळे, म्हणजे एकीकडे साऊथला मॉन्सून आलेला आहे आणि आपल्याकडे चक्रीवादळ येणार आहे, त्यामुळे आपलं वेदर जरा असं डस्कीच असेल, म्हणजे असं प्रॉपर कडकडीत ऊन आपल्याला मिळणार नाही. बट आता या सिच्युएशनमुळे महाराष्ट्रामध्ये प्री मॉन्सूनचा पाऊस तर नक्कीच पडणार नाहीये. जो काही पाऊस पडणार आहे तो या चक्रीवादळामुळे पडणार आहे. मंडळी, आता आपण खरंच देवाकडे प्रार्थना करायला हवी की महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जे सिच्युएशन ऑलरेडी वर्स्ट झालेली आहे,
ती या चक्रीवादळामुळे अजून वर्स्ट होऊ नये. मंडळी, आय होप माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला निसर्ग या चक्रीवादळाची पुरेशी माहिती देऊ शकलोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.